अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 17 जून रोजी संपन्न झालेल्या आंदोलनाला राज्यभर उत्तम प्रतिसाद लाभला। राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चे काढून व निवेदन देऊन दूध व इतर शेतकरी प्रश्नासाठी हे आंदोलन करण्यात आले। लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्यांचा भाऊ करत ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी घटली होती व त्याचप्रमाणे किती दर कमी देण्यात आले याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लुटमार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध संघावर कठोर कारवाई करा। केलेली लुटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा। लॉकडाऊन पूर्वी मिळत असलेल्या प्रति लिटर 35 रुपये दर तातडीने सुरू करा। हंगामी काळात दूध उत्पादकांची लुटमार करता येणार नाही यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करा। साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी FRP व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाटेसाठी रेन्यू शेअरिंग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा। अनिष्ट ब्रँडवार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा। दूध भेसळी बंद करा। तोंड दुधावर बंदी आणा। भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध स्वस्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या। या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे, बीड, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सोलापूर, नांदेड, औरंगाबाद सह राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन संपन्न झाले। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे अंबड व कोतुळ येथे परिसरातील शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर तीव्र निदर्शने करत सरकारला दुधाचा अभिषेक घातला। दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने जे राज्यव्यापी दूध आंदोलन सुरू झालेलं आहे, आज कोतुळ गावामध्ये पंचकृषीतील हजारो शेतकरी एकत्र येत त्यांनी दुधाचा अभिषेक केलाय आणि दुधाला 35 रुपये प्रति लिटर जे लॉकडाऊन पूर्वी आम्हाला मिळत होते ते तातडीने सुरू करा। लॉकडाऊनचा बहाणा करून जी लूट शेतकऱ्यांची केली ती परत करण्यासाठी सगळ्या दूध संघांचं ऑडिट करा आणि ते लूट शेतकऱ्यांना परत करा आणि साखर धंद्याप्रमाणेच दूध धंद्याला सुद्धा एकीकडे FRP संरक्षण जेणेकरून उत्पादन खर्च निघेल आणि दुसरीकडे नफ्यामध्ये वाटा त्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंगचं संरक्षण असं दुहेरी संरक्षण जे साखर धंद्यामध्ये लागू आहे तसंच संरक्षण हे दूध उत्पादकांना सुद्धा द्या आणि ग्राहक आणि शेतकरी यांची जी भेसळीच्या रूपानं लूट होते ती भेसळ तातडीनं त्याला लगाम लावा या मागण्यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतोय। आज सबंध कोतुळ परिसरामधले शेतकरी हे या आंदोलनात सामील झालेत। मला खात्री आहे की हा यलगार आता थांबणार नाही, राज्यभर जाईल आणि दूध माफियांना दूध लुटारूंना आणि सरकारला झुकवल्याशिवाय दूध उत्पादक राहणार नाहीत। आवाज TV News साठी शांताराम काळे अकोले।